हरी ओम, माझं नाव संदेश शेगडे, उपासना सेंटर बांधव। माझा अनुभव आहे ब्लड डोनेशन। बापाने सांगितलं रक्तदान करणं शिष्यदान आहे, त्यामुळे आम्ही ब्लड डोनेशन काम होतं आमच्या अमदा मध्ये। माझ्या मित्राने बरवलेलं म्हणजे शिव तेज 2 वर्ष झाले शिवजयंतीच्या दिवशी, आणि मला माझं नाव त्यांनी ब्लड डोनेशन माझं नाव सिलेक्शन केलं होतं, कारण माझं ओ पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप आहे। आणि चालू तारीख सगळी 21 तारीख ठरवलं त्यांनी, त्या दिवशी ब्लड डोनेशन कॅम्प पण झाला। माझं सोमवार होता बाजारात, आम्ही कामावर होतो, मला फोन केला की मला संदेश तुझं नाव घेतलंय तू ये, म्हणजे ठीक आहे मी येतो। म्हणलं मी माझ्या गाडी घेतली गेलो आणि ब्लड डोनेशन सगळं चेक करतो ना, हिमोग्लोबिन चेक करतात, परत ब्लड प्रेशर चेक करतात। हिमोग्लोबिन व्यवस्थित झालं, फॉर्म भरला, फॉर्म भरून व्यवस्थित झालं, वेट पण व्यवस्थित झालं। त्याच्यानंतर मला बोलले तू बीपी चेक करूया, ब्लड प्रेशर चेक करूया। म्हटलं ठीक आहे, चला चेक करा। ब्लड प्रेशर चेक केला तर माझा भरपूर झाला, 190 पर्यंत गेला, 190। त्याच्यानंतर परत झाला तो 197 गेलं, 210 मी वाढत गेलो, ब्लड प्रेशर कमी होत नव्हतं। म्हटलं धावाधाव करत गेलो म्हणून वाढलं असेल, 10 मिनिटं बसलो पण मला काय नाही। पाणी दिलं, चहा दिली, कॉफी दिली, सगळं खायला दिलं आणि शांत मग फॅन खाली बसलो। म्हणून एवढा प्रेशर असं की घेत नाही ना, ब्लड डोनेशन करून घेत नाही। म्हटलं ठीक आहे, म्हणलं काय म्हटलं बापानं सांगितलं, आणि मेन म्हणजे कसं बापूने सांगून आलो नव्हतो, मी माझ्या वर्कशॉपमध्ये भाग काढलो तेव्हा बापूने बोललं मी की बापू मी ब्लड डोनेशन जातो, अगोदर बोललो, कारण जेव्हा बाहेर पडतो तेव्हा सांगितलं ना। म्हटलं विसरलो आणि तिथं गेलं शिवाजी देवाचा फोटो ठेवलेला, तिथं शिवजयंतीसाठी म्हणून हे केलं ब्लड डोनेशन। म्हटलं काय करूया, म्हणून तिथं शेवटी बापूच आहे, तो शिव म्हणजे बापूच आहे, म्हणून त्यांना नमस्कार बापू। म्हटलं हरी ओम, आणि म्हटलं काय करू, म्हटलं बघा काय जसं तुम्ही करा। म्हटलं आम्ही आलो आहे, मला ब्लड डोनेशन करा बापूने सांगितलं, तुम्ही सांगितलं म्हणून म्हटलं इंटरेस्ट आहे मला ब्लड डोनेशन करा। त्याच्या अगोदर पण 2 वेळा केलं पण मला काय पाळलं नव्हतं, पण ह्या वेळा असं कसं होतं म्हणून चला बस अर्धा असतो, चहा पिले, कॉफी पिली, परत मला केळी घेतली, थंड आणून दिलं झालं। त्याच्यानंतर परत गेलो ब्लड चेक केलं, परत हे चेक करायला घेतलं, ब्लड प्रेशर चेक केलं, परत केलं तर मला नाही अजून नाही, पण 10 मिनिट कमी झालं। म्हटलं असं काय होतं, एवढं तर मी म्हटलं फ्रेशमध्ये होतं, आणि म्हटलं असं काय मला तर कधी सगळ्यांना काहीच प्रॉब्लेम जाणवलं। म्हटलं काय करू, तर म्हटलं बापू बघा कसं काय असतं, तो पण मला आठवत नाही की बापूने आपण रामनामी दिले ना ऑनलाईन, तर काय करायचं म्हटलं लिहायचं ते पण आठवत नाही। म्हटलं एवढं बसतो मी काय करू, सहज म्हटलं मोबाईल काढला आणि रामनाम लिहायला बोलतो बसलो। थोडा वेळ झाला म्हणून परत येऊ चेक करू गेलो, तर 180 पर्यंत आला आणि माझ्या बाजूला एक कार्यालय बसले, तो मला विचारतो हे काय करतोस का। म्हटलं मला बापूने म्हटलं रामन म्हणजे एक काय म्हणतात त्याला बँकमध्ये कसं डोनेशन हे करायचं ठेवतो डिपॉझिट ठेवतो किंवा त्याचं कमिशन म्हणतो, तसं म्हटलं आपण मला म्हटलं रामनामी दिलेले आणि त्याच्यावर म्हटलं आम्ही लिहत बसतो। म्हटलं काय आहे तर त्याने बघितलं, तर म्हटलं ठीक आहे तो लिहिलंच बसलो, एक पान पण पूर्ण झालं नाही। आणि परत मला बोलवलं 3 वेळा असं मला प्रेशर चेक करा, 2 वेळा तसं 3 वेळेस 3 वेळा पण झालं। म्हटलं शेवटचं म्हटलं आता म्हटलं बघूया लास्ट ट्राय करून, माझ्या अगोदर पण 5-6 जण होते त्यांचा पण तसं प्रॉब्लेम होतो आणि त्यांना वाटलं मशीनचा प्रॉब्लेम असेल म्हणून त्यांनी मशीन 3 वेळा बदलली, एक नवीन आला आता इलेक्ट्रॉनिक नवीन आले ना डिजिटल त्याच्यावरती बघितलं तो प्रॉब्लेम आला, नंतर जुनी आणली मशीन त्याच्यावरती बघितलं। म्हणजे एवढं होतं म्हणजे मी तर ऍक्टिव्ह आहे मला काय प्रॉब्लेम नाही दिसत, आणि असं कसं होतंय। तरी पण म्हणलं सर मॅडम आल्यावर लास्ट ट्राय करूया, ठीक आहे बसतो बाबा म्हटलं सांगतो बघलं बघायला आहे ते, मला वाटलं डोनेशन करायचं म्हटलं डोनेशन करायचं, कारण लाज होते ना आपल्या एवढं सांगता आपण जातो म्हटलं लाज होते। म्हटलं चालेल बघून आणखी पडलं काय शांत बसतो, पण मला धगदग झालं म्हटलं एवढं प्रेशर झालं काहीतरी दुसऱ्या येतील ना म्हणून मला भीती वाटली, तर म्हटलं काहीतरी होऊ शकतो काय सांगता येत नाही कुठे काय होऊ शकतं ते। म्हटलं बापू म्हटलं काय करू बसतो शांत पण बसतो, त्यांनी घेतलं बघितलं तर 140 पर्यंत आला, जो 210 190 पर्यंत ब्लड प्रेशर दाखवत होता तो माझा 140 पर्यंत आला, तो फक्त माझ्या बापूंमुळे आणि रामनं होई दिल्यामुळे। हरिओम श्रीराम।